नमस्कार मित्रांनो, माझा खूपच जवळचा आणि जीवलग मित्र संतोष एक दिवशी तो घरीच होता, कारण की आज तो कामावर गेला नव्हता. तो गवंडी काम करायचा आणि त्यामुळे लागेल तिथे तो काम पाहायचा. एक आठवडं झालं पावसामुळे सगळीकडे अगदी शांतता होती आणि कुठे त्याला काम पण भेटत नव्हतं. त्यावेळेस मात्र तो घरीच होता. घरी असताना त्याच्या घरचे माहेरी गेले होते. मग तिचीच मैत्रीण बायकोची घरी आली होती. खूप वेळ बोलणं वगैरे झालं होतं. काय हो, आज काय एकटेच आहात तुम्ही, घरच्या कुठे गेले? त्यावेळेस ते म्हटला की ती माहेरी गेली आहे आणि मी निवांत एकटंच आहे. मग काय, आज निवांतच आहे तर? तो म्हटला हो, आता काय निवांतच म्हणायचं, चांगला आठवडाभर सुट्टी आहे. त्यावेळेस दोघांमध्ये बोलणं झालं आणि मग काय, तिच्या मैत्रिणीला त्या मित्राने माझ्या काय काय केलं दिवसभर ही कथा त्यांनी मला सांगितली होती. चला तर ही कथा त्याच्याच तोंडातून आज मी सांगते. नमस्कार मित्रांनो, मी संतोष आहे. तसा पहिल्यापासूनच मला कामाची खूप आवड होती. कष्ट करायचं आणि जगायचं असंच मला समजत होतं. लग्नाला बरेच वर्ष झाली होती. आता आधीसारखं प्रेम राहिलं नव्हतं नात्यामध्ये. झालं असं, आम्ही एका गल्लीमध्ये राहतो आणि इकडे झोपडपट्टी वगैरे आहे, त्यामुळे सगळे खूपच जवळजवळ अशी घरं पण आहेत. आणि त्याच्यातच मी पहिल्यापासून इथे असल्यामुळे माझी इथल्या सगळ्यांशी ओळख आहे आणि गावातले सगळे लोक मला ओळखतात. तसं म्हणायला एवढं काही गाव मोठं नाही. झालं असं, मी गवंडी काम करतो त्यामुळे पावसामध्ये सगळं काम वगैरे बंद असल्यामुळे सगळी लेबर घरीच होते. मी माझ्या मालकाला फोन केला आणि सांगितलं की किती दिवस काम बंद आहे असं विचारलं तर ते म्हटलं अरे आठवड्याभर तर सांगता येत नाही. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. दिवसभर घरी बसलं की मोबाईल टी व्ही वगैरे पाहायचं, नाहीतर खूपच कंटाळा यायचा. घरचे पण गेले होते त्यामुळे मला काय, आता मी एकटाच होतो तसं मला एकटं राहायचं बरं वाटायचं, कारण की एकटं असल्यावर अगदीच कोणाचं टेन्शन नसतं. मित्रांसोबत मी कालच बसलो होतो त्यामुळे आज काय माझा एवढा मूड नव्हता. आज कुठेतरी बाहेर फिरायला जावं का किंवा असंच बसावं ते समजत नव्हतं. खूपच आळस आला होता. मी नुकतं झोपेतून उठलो आणि फ्रेश होऊन आलो होतो. मी टॉवेल गुंडाळा होता. तोपर्यंत आमची शेजारींनी आली आणि म्हटली काय हो, आज कसं काय घरी, आता किती वेळ झाले, कामाला जाणार नाही का? कारण की एवढा वेळ तुम्ही कधीच घरी थांबलेला दिसत नाही. आता 10 वाजले. त्यावेळेस मी म्हटलं हो, आता काय करायचं आहे तर निवांत. तिचं नाव पुष्पा होतं. तर म्हटलं अहो आहे निवांत. म्हटलं जरा वेळेने आंघोळ वगैरे करावी, एवढं काही काम नाही. ती म्हटली का कामाला नाही का? म्हटलं अहो आठवडा झालं ना मी घरी आहे आणि अजून पण आठवडा थांबू शकतो. ती म्हटली हो, आता मग काय, अजून मग दिवसभर माझं एक काम होता हो ते कराल का? त्यावेळेस ती मला असं म्हणताच मित्र म्हटला हो बोला ना काय काम आहे. त्यावेळेस ती म्हटली अहो तुम्हाला माहीत आहे मी बिशी लावले आणि काही काम नसल्यामुळे कुठे जावं आणि कुणाला पैसे मागावं हेच खूपच प्रश्न आहे. आणि माझी मिळाली पैसे की मी तुम्हाला एका आठवड्यात तुमचे जेवढे घेतलेले पैसे मी माघार देईन. प्लीज नका म्हणू नका, कारण की खूप आशेनं मी तुमच्याजवळ आले आहे, नाहीतर मी कोणाला असं काही मागत नाही. मी म्हटलं हो ते तर बरोबरच आहे, पण माझ्याकडे नसतील एवढे, मी पाहिलं तर 500 रुपये होतं. ती म्हटली अहो बरं झालं ना मी तिला पैसे दिले तर म्हणले की तुमचे वेळेवर मी पैसे माघार देईन आणि थोडंसं मला गावामधून त्या परगावावरून जाऊन थोडंसं काही वस्तू आणायचे खरेदी करायची आहे. आता गाडी नाही, तुम्ही निवांत असला तर चला आपण जाऊया सोबत. मी म्हटलं हो जाऊया ना. नंतर माझ्या मनात आले की गावातलं कुणी पाहिलं तर उगाच वेगळंच काही त्यांच्या मनात येईल आणि उगं काही व्हायला नको. त्यावेळेस मी म्हटलं नको राहू द्या, कारण की गावामधून दोघंजणं जायचं म्हटलं उगे माहीत आहे ना आपल्या गल्लीतली वगैरे झोपडपट्टीतली माणसं इथली कशी आहेत, उगाच काहीसं म्हणतील आपल्याला पाठीमागे. त्यावेळेस ती म्हटली अहो लोकांचा विचार नाही करत आणि म्हणू दे म्हटलं तर. मी म्हटलं अहो पण तुम्हाला
नंतर प्रॉब्लेम होईल तुमच्या घरचे, त्यावेळेस ती म्हटली आहोत त्याच्यात काय नाही, माझे घरचे नाही माझ्याकडे एवढे लक्ष देत, मी पण त्यांच्याकडे नाही लक्ष देत. ती माझ्या बाजूला बसली आणि बोलू लागली. मी म्हटलं हो ते तर आहेच हो, पण कसं वाटतं ना ते. ती म्हटली त्याच्यात काय वाटायचं, मला तर तुम्ही आवडता आणि त्यामुळे मी नाही जास्त विचार करत, उलट मलाच बरं वाटेल तुमच्यासोबत माझं नाव लावलं कोणी. त्यावेळेस तिच्या तोंडून हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हटलं अगं अहो काय बोलताय तुम्ही. त्यावेळेस ती म्हटली हो मी नियमितपणे तुम्हाला पाहते, सकाळी कामाला जाताना आणि येताना तुमचा चेहरा किती फ्रेश असतो आणि तुम्ही खूपच चांगल्या स्वभावाचे आहात, तुम्हाला पाहून माझं खूप मन होतं आणि माझी खूप इच्छा होते. गेले कित्येक दिवस मी फक्त तुमचंच नाव घेत आहे आणि तुम्हाला पाहिल्याशिवाय माहीत आहे ना मी, तुम्ही कामाला जाताना मी रोज घराच्या बाहेर उभी राहते जेणेकरून तुम्ही एकदा तरी माझ्याकडे पाहावं, मात्र तुम्ही माझ्याकडे एवढं काही लक्षच देत नाही आणि सरळ तुम्ही कामं जाता. मी म्हटलं हो पण मी असा विचार तुझ्याबद्दल कधी केला नाही. त्यावेळेस ती मला म्हटले की हो मला माहीत आहे तुम्ही खूपच चांगले आहात आणि पण मला असं वाटतंय ते मी सांगितलं, तुम्ही मग माझ्याबद्दल काही पण विचार करा पण मी तुमच्याबद्दल असाच विचार करते कारण की तुम्ही मला पहिल्यापासूनच माझ्या मनात आहे आणि माझी खूप इच्छा आहे तुमच्यासोबत वेळ घालवण्याची. आता तुम्हाला रिकामा टाईम आहे, जर बघा तुम्हाला जमलं तर, असं म्हणून ती निघून गेली तडकिरणं. मात्र ती गेल्यानंतर माझ्या मनात खूप सगळे विचार येऊ लागले आणि खूप प्रश्न येऊ लागले. तिने अगदी तिच्या मनात आहे ते बोललं होतं, त्यामुळे तिची चूक नव्हती कारण की प्रेम व्यक्त करणं ही काही चुकीची गोष्ट नसते. आज जे तिला वाटतंय ते तिने सांगून टाकलं होतं. मात्र मी खूप वेळ विचार केला आणि नंतर दुपार झाली होती, जेवणासाठी मी काही आहे का पाहणारच होतो. तोपर्यंत ती जेवणाचं ताट घेऊन आली. किती माझी काळजी करू लागली होती ती, किती तिला माहीत होतं की मला भूक लागली. त्यावेळेस ती म्हटली की हात धुवा आणि जेवण करा पोटभर. त्यावेळेस मी म्हटलं हो पण तुला कसं समजलं मला भूक लागली. त्यावेळेस ती मला म्हटली मला समजतं, आज तुमचा चेहरा मला सगळं सांगून टाकतो. मी पण विचार केला की मला अशीच काळजी करणारी कोणीतरी हवी होती. मग तिने बाई ग स्वतःच्या हातानेच मला घास भरवला आणि ती म्हटली की माझं नशीबच मी समजते की मी तुम्हाला घास भरवते, तुमची खूप काळजी घेऊ वाटते हो, असं वाटतं की तुम्ही सतत जवळ असावं आणि मी तुम्हाला पाहत असावं. त्यावेळेस ती अशी बोलत होती आणि मग मी जेवण झालं आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. म्हटलं की खरंच तू खूप सुंदर आहे आणि माझ्या मिठीत ते, असं म्हणून मी घट्ट मिठी मारली. आता न मी थांबणार होतो न ते थांबवणार होती मला. आम्ही तिथे चालू झालो. त्यावेळेस ती म्हटली थांबा अहो दरवाजा तरी बंद करते, तसंही आज कामावरून तुम्ही सुट्टी घेतली की काय माहीत कोणी जर घरी आलं तर. मी म्हटलं हो ते तर आहेच. मग मी झालो चालो. त्या आतमधल्या बेडवरती आम्ही दोघंच होतो, ती पण मला पूर्ण साथ देत होती आणि मी पण तिला विड्यासारखं प्रेम करत होतो. आमचं हे खूप वेळ झालं, दिवसातून 2 ते 3 वेळा मी तिला आनंद दिला आणि तिला पण खूपच बरं वाटलं. तिथून पुढे आम्ही रोजच नियमितपणे आठवड्याभर आनंद घ्यायचो आणि तिला पण माझ्या जवळ असलं की खूप आनंद वाटायचा. मी तिला जेवढं सुख द्यायचो ते दिवसभर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसायचा. तर कशी वाटली माझ्या ह्या मित्राची कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.